दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरळे गाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य कुस्ती स्पर्धेचे शनिवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन अक्कलकोटचे रमेश पाटील, माजी नगरसेवक महेश सर्वदे, सखाराम वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्रीमंत हक्के, क्रांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किशोर चौधरी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कुस्ती मैदानाचे पूजन करण्यात आले. तर या कुस्ती स्पर्धेस सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेकडून 100 रुपयांपासून ते 31,000 रुपयांपर्यंत कुस्ती स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या. विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यात प्रथम महिलांच्या कुस्ती स्पर्धेचेही वरळे गाव येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुरुषांच्या कुस्ती स्पर्धेत 31,000 रुपये, चांदीचा गदा, लाल आखाडा तालिमीचे वस्ताद विजय दोरकर यांचा पठ्ठा कुमार, महाराष्ट्र केसरी पहिलवान रविराज सर्वदे विरुद्ध हातलाई कुस्ती संकुल धाराशिवचे राहुल मुळे यांच्यात झाली. यात पहिलवान रविराज सर्वदे यांनी धाराशिवचे पहिलवान राहुल मुळे यास अस्मान दाखवत वरळेगाव केसरीचा मानकरी ठरला. त्यानंतर दुसरी कुस्ती इनामी 21,000 रुपये चषक असलेली हातलाई कुस्ती संकुल धाराशिवचे सुंदर जवळगे यांचा पठ्ठा पहिलवान सूरज हलगोंडे याच्या विरुद्ध जय हनुमान तालीम केगावचे वस्ताद कैलासवासी मधुकर इगवे यांचा पठ्ठा पहिलवान नागनाथ शिंदे यांच्यात झाली. यात पहिलवान नागनाथ शिंदे यांनी पहिलवान सूरज हलगोंडे यांचा पराभव करीत विजय संपादन केला. त्यानंतर तिसरी कुस्ती 11,000 रुपये आणि चांदीचा गदा असलेली इनामी कुस्ती सोलापूर लाल आखाड्याचे वस्ताद विजय दोरकर यांचा पठ्ठा धीरज भोसले व लातूरचा पहिलवान शिवू सुरवसे यांच्यात झाली. यात सोलापूर लाल आखाडा तालीमचा पहिलवान धीरज भोसले विजयी ठरला. तसेच महिला गटातील पहिली इनामी कुस्ती 11,000 रुपये आणि चषकाची कुस्ती स्पर्धा येरमाळ्याची पहिलवान सृष्टी जमदाडे आणि माढ्याची पहिलवान अहिल्या लवटे यांच्यात अटीतटीची झाली. यात पहिलवान सृष्टी जमदाडे विजयी ठरली तर दुसरा इनाम 7,000 रुपये आणि चषक असलेली कुस्ती तुळजापूरची पहिलवान स्नेहा गायकवाड व बुलढाण्याची पहिलवान पायल गाडेकर यांच्यात झाली. यात पायल गाडेकर ही विजयी झाली असून तिसरी व अंतिम कुस्ती स्पर्धा रोख रक्कम 5,000 रुपये व चषक असलेली कुस्ती येरमाळ्याची पहिलवान देवयानी जमदाडे आणि जालन्याची वैष्णवी सोलंके यांच्यात झाली. यात वैष्णवी सोलंके ही विजयी ठरली. यावेळी या कुस्ती स्पर्धेस क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक किशोर चौधरी यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर प्रमोद गायकवाड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता संजय धनशेट्टी, माजी नगरसेवक महेश सर्वदे, वरळेगावचे माजी सरपंच श्रीमंत हक्के, अक्कलकोटचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील, वरळे गावचे ग्रामपंचायत सदस्य सखाराम वाघ, युवा उद्योजक यशवंत सोंडगे, वरळे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य भिवा कवठे, क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष अमर चौधरी, सचिव प्रदीप चौधरी यांच्यासह वरळे गाव, कासेगाव, दोड्डी, वडजी, वडजी तांडा, बक्षी हिपरगे, तांदुळवाडी, बोरामणी, संगदरी, दरगणहळ्ळी, मुस्ती, मुळेगाव तांडा, हनमगाव, आचेगाव येथील ग्रामस्थांसह क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वरळे गाव. या भागात जवळजवळ 25-30 वर्षापासून या भागात लहानपणीपासून इथे येतो. यात भरपूर या गावातला प्रत्येक गोष्टी म्हणजे सहभागी असतो. प्रत्येक कुठलाही कार्यक्रम असू दे, काय काय असू दे, मध्यंतरी काही 15 वर्ष मी या भागात येऊ शकलो नाही. त्यानंतर मी एक 2-3 महिन्यात जे पण मी सुरुवात केलो परत या भागात फिरायला, त्यानंतर मला एक कानात आलं की किशोर चौधरीनं चांगला उपक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त त्यासाठी आवर्जून यावर्षी मी कार्यक्रम बघण्यासाठी हजर झालो. आणि असंच हा संस्था पुढे जावे माझी यांच्याकडे शुभेच्छा. रामराम मंडळे, मी कुस्ती निवेदक अशोक धोत्रे सर, नरखेड तालुका, मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज क्रांती बहुउद्देशीय मागासवर्गीय सामाजिक संस्था वरळेगाव तालुका दक्षिण सोलापूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्तानं निकाली कुस्त्यांचं जंगी मैदान आयोजित करण्यात आलं होतं. त्या कुस्ती मैदानामध्ये 31,000 रुपये आणि चांदीची गदा 1 नंबरला होती. त्याच्यामध्ये
युवा महाराष्ट्र केसरी कुमार केसरी कुमार महाराष्ट्र केसरी रविराज सरवदे यांना राहुल मुळेवरती मात केली. त्यानंतर दोन नंबरला कुस्ती होती सूरज हलगुंडे आणि नागनाथ शिंदे. याच्यामध्ये नागनाथ शिंदे हा विजय झाला आणि 21,000 रुपयाचा मानकरी झाला. त्यानंतर धीरज भोसले आणि शिवा सुरवसे यांच्यामध्ये 3 नंबरची कुस्ती झाली. त्याच्यामध्ये धीरज भोसले हा केगावचा पहलवान विजय झालेला आहे. त्यानंतर महिलांच्या विशेष कुस्त्या या ठिकाणी घेण्यात आलेल्या होत्या. सृष्टी जमदाडे आणि आहिल्या लवटे यांची कुस्ती 1 नंबरला होती. महिलांमध्ये रोख रक्कम 21,000 आणि चषक. त्याच्यामध्ये सृष्टी जमदाडे यरमाळा विजय झालेली आहे. 2 नंबरची महिलांची कुस्ती या ठिकाणी स्नेहल गायकवाड आणि पायल गाडेकर. त्याच्यामध्ये पायल गाडेकर बुलढाणा ही विजय झालेली आहे आणि 11,000 रुपयाची मानकरी झालेली आहे. त्यानंतर 3 नंबरला महिलांची कुस्ती होती देवयाने जमदाडे आणि वैष्णवी सोळंके जालना. याच्यामध्ये वैष्णवी सोळंके जालना ही विजय झाली. अशा प्रकारे या ठिकाणी झेंगे कुस्त्याचं मैदान जवळजवळ 2-250 कुस्त्या लहान मोठ्या 100 रुपयापासून 31,000 रुपयापासून कुस्त्या संपन्न झालेल्या आहेत, पार पडलेल्या आहेत. हे जवळजवळ महाराष्ट्रामधलं एक चांगलं कुस्तीचं मैदान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं मोठं कुस्तीचं मैदान वरळेगाव छोटंसं गाव असून देखील कुस्तीचं मैदान पार पडलं. याचे आयोजक मान्य श्री किशोर चौधरी आणि त्यांना मदत करणारे सर्वजण मदत केलेले आहे. कुस्तीचं मैदान चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडलेलं आहे. धन्यवाद. माझं नाव रविराज महेश सर्वदे. मी सोलापुरात लाल आखाडा तालमीत प्रॅक्टिस करतो. माझे वस्ताद विजय दोरकर यांनी माझी प्रॅक्टिस घेतात आणि आज माझी गाव वरळेगाव तांडा इथे माझी वरळेगावात कुस्ती झाली. आमचे मला ज्यांनी बोलवलं त्यांनी आमचे किशोर दादा यांनी म्हणजे वरळेगावात माझी कुस्ती घेतली. आज कुस्ती माझी झाली.